सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. जो सिम्बॉल आणि नाव मिळालं त्यालाही चॅलेंज करण्यात आलं, त्याच्यावरही कदाचित आज सुनावणी होईल. काय वाटतं? नाही, साधं आहे. मग एक गोष्ट सांगा, कायदा आहे, कायद्याची चौकट आहे. तुम्हालाच मी प्रश्न विचारतो, बहुमत कुणाकडे आहे? ही काही वडगोपारशी संपत्ती आहे का? मग हाच निकष लावायचा की आमच्या पित्यांनी पक्ष काढला म्हणजे त्याच्यावर आमचा अधिकार. तो बाकी दोन भावाचं काय? त्यांचा अधिकार नाही आहे का? ते तर शिंदे गटात त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य, म्हणजे सख्ख्या कुटुंबातले सदस्य हे शिंदे गटात आहे. मग दोन तृतीयांश शिवसेना बाळासाहेबांचा वारसा चालवणारे वंशज हे तर शिंदे गटात आहे. आणि मग जर हाच निकष गावला तर नाव शिवसेना आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही ठेवलाय, मग तुम्हाला अध्यक्ष कसं होता येईल? नाव तुम्ही छत्रपतींचं वापरलं तर मग खरे अध्यक्ष तर त्यांच्या वारसांना केलं पाहिजे. आणि म्हणून हा माझा पक्ष, माझा पक्ष, माझा पक्ष हा भावामध्ये असताच कामा नये. बहुमत कोणाकडे आहे? आणि आपण असा गैरसमज का करायचा की तुमच्या नावाने निवडूनच येतात? तुमच्याच नावाने निवडून आले असते फक्त तर मग बाकी ठिकाणी का पडले? तुमचं नाव फक्त 56 विधानसभेतच चालतं का? आणि 56 विधानसभेतच चालायचं होतं तर वर्रीच्या शिवसैनिकाची आमदारकी काढून आपल्या चिरंजीवाला देण्याच्या ऐवजी त्यांना तर महाराष्ट्रात कुठेही मग विधानसभा देता आली असती. तिथं असणाऱ्या हक्काच्या आमदाराची तिकीट कापायची, त्याला आश्वासन द्यायचं आणि मग तिथं आपल्या चिरंजीवांना उभं करायचं. याचा अर्थ काय? याचा अर्थ साधा आहे, स्पष्ट आहे. की आपल्या पक्षाचा विचाराचा झेंडा घेऊन जो पक्ष ज्यांनी मोठा केला, ज्यांनी या पक्षामध्ये स्वर्गीय इंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर हाती भगवा घेतला, काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात मैदानात येऊन संघर्ष केला, त्यांनी शिवसेनेचा विचार जिवंत ठेवण्याचा संकल्प करून या ठिकाणी कार्य केलं असेल तर शिवसेना त्यांची आहे. जो कसेल त्याची जमीन, जो काम करेल त्याचा पक्ष. दावणीला बांधणाऱ्यांचा पक्ष होईल का? काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराला दावणीला बांधायचं, सोनियाजीच्या समोर जाऊन कुर्निसात करायचा, पक्षाची मालकी त्यांच्याकडे सामान्यपणेही जाणार नाही.